भारतीय नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत समाज माध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी मालदीव सरकारनं आपल्या तीन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलाय तत्पूर्वी मालदीव सरकारनं निवेदन प्रसिद्ध करून सरकारची भूमिका स्पष्ट केली तिघा मंत्र्यांनी केलेले आक्षेपार्ह पोस्ट त्यांची वैयक्तिक मतं असून ती मालदीव सरकारची मतं नाहीत असं मालदीवच्या सरकारनं स्पष्ट केलं मालदीवचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनीही सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावले भारत हा मालदीवचा कायम मित्र राहिला आहे आणि गरजेच्या वेळी सर्वप्रथम मदतीला धावून येणारा देश असल्याचं सांगत मंत्र्यांच्या पोस्ट निंदनीय असल्याचं शाहिद यांनी म्हटलं मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सुले यांनीही भारतविरोधी द्वेषपूर्ण भाषेचा निषेध केला आहे